दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्था व श्री सुवर्ण लक्ष्मी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सोसायटीच्या सभागृहात कैलासवासी जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांची 217वी जयंती साजरी करण्यात आली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार परशुराम भाऊ नंदिहाळे, संस्थापक मोहन कारेकर, चेअरमन विठ्ठल शिरोळकर, व्हाईस चेअरमन विजय सांबरेकर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते नाना शंकर शेठ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी माजी आमदार परशुराम भाऊ नंदिहाळी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. अशा या थोर महात्म्यांची स्मृती जागे ठेवायची, त्यांच्या कार्याला, त्यांच्या स्मृतीला वंदन करायचं, उजाळा द्यायचा हे कार्य तुम्ही सातत्यानं करत आहात. म्हणूनच त्यातनं या देशातली नाना त्यांच्या जीवनावर आधारलेली स्फूर्ती प्रेरणा सर्व समाजाला देणारी अशी पहिली कादंबरी त्यांच्या जीवनावर या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मोहनराव कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून ती कादंबरी निर्माण झाली. ही समाजाला, देशाला, सर्व जुन्या नव्या समाज सुधारकांना एक अत्यंत महत्त्वाची अशी कामगिरी त्या साहित्य क्षेत्रामध्ये निर्माण करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं म्हणून मला वाटतं. तुम्ही सातत्याने काम करत आहात बघून खरोखर मला धन्यवाद. तुमचं सगळं वंदन केलंय, अभिनंदन करावं असं वाटतं. गुन्हेगारी जगतामध्ये बाल गुन्हेगारी सुद्धा वाढलेली होती, पण ह्या अशा बाळ गुन्हेगारांना जर आपण शिक्षण दिलं, जर त्यांना आपण स्वकमाईचं कष्टाचं जर काहीतरी त्यांना फळ मिळालं किंवा द्रव्य कमवता आलं, तर त्या दृष्टीनं विचार करून नानांनी सर्वप्रथम कैद्यांसाठी सुद्धा शाळा निर्माण केल्या. काही वेळेला लोकांना समाजातलं किंवा जे काही सरकार कायदे करत आहे ते कायदे समजावे, लोकांना न्याय मिळावा यासाठी नानांनी आपलं वैद्यकीय विद्यालयसुद्धा सुरू केली. कारण त्यावेळेला आपल्या इंग्रज लोकांचा असं समज होता की भारतीय लोकांना कायद्याचं ज्ञान दिलं आणि हे झालं की आपल्या वकिलांची पोटं भरणार नाही, किंवा जे धनाढ्य लोक होते, जे मोठे श्रीमंत लोक होते, त्यांचीच फक्त हे वकील लोक कामं करायची आणि त्यांनाच सरकारदरबारे न्याय मिळायचा. पण हे नानांना रुचलं नाही, त्यांच्या मनानं हे पक्क हेरलं की आजकाल आपला हिंदी माणूस सुद्धा वकील झाला पाहिजे, ज्यांना गोर गरिबांना न्याय मिळवून देणाऱ्या त्याच्या हातून ती सेवा घडली पाहिजे आणि देशातले कायदे हे समजले पाहिजे. एवढ्या उच्च विचार ठेवून नानांनी प्रथम शिक्षणाचा पाया घातला. या प्रसंगी दीपक शिरोडकर, विनया कारेकर, शीतल शिरोडकर, अनिल मुदगेकर यांच्यासह जैन सहेलीचे सभासद, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. वाढतो तो आनंद, घटते ती चिंता. आनंद वर्धिनी मासिक ठेव योजना. मासिक उत्पन्न 150,000, 25,000 आणि 12,500 रुपयांसाठी 2 वर्षांसाठी 10.5%, तर 3 वर्षांसाठी 11.10% व्याजदर. जेवढे अचूक नियोजन तेवढे जीवन सुखावह, आणि त्यासाठीचा पर्याय म्हणजे आमची आनंद वर्धिनी मासिक ठेव योजना. आकर्षक व्याजातून उत्पादनाला आणि अपेक्षांना आकार देणारी. ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच सेवेची सुविधा. तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित, सामान्यांची सर्व मान्यता. प्रधान कार्यालय 3524 नार्वेकर गल्ली, बेळगाव. संपर्क 0831-2424-7777. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.